नमस्कार, WS न्यूज जनजनांची आवाज मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे शीतल खवसे. बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात अनेक महिन्यापासून पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी अर्ज देऊन मंजूर सुद्धा झाली व याचा निधी नगर परिषदेला आला असतानाही प्रशासनाच्या कासवगतीच्या कारभारामुळे निधी तसाच पडला असताना लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. या संदर्भात आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी यांनी नगर परिषदेला अल्टिमेट दिल्याच्या नंतरही निधी खात्यामध्ये जमा न झाल्याने थेट नगर परिषदवर आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला व चांदूर रेल्वे नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक यांना घेराव केला. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेराव केल्यानंतर अखेर 17 मार्चपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार असल्याचे आश्वासन नगर परिषदेने दिले. लिखित आश्वासनानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी यांनी WS न्यूजशी बोलताना दिली. मंगेश बोबडे, ब्युरो रिपोर्ट, चांदूर रेल्वे, अमरावती. बघूयात काय म्हणाले नितीन गवळी. नगरपालिकेला अनेक महिन्यापासून पंतप्रधान आवास योजनेचा निधी आलेला आहे, मात्र जे लाभार्थी आहेत त्यांना नगरपालिकेने हा निधी वितरित केलेला नाही. याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या, आम आदमी पार्टीकडे आल्या. आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमच्याकडे त्यांनी निवेदनं दिली, तक्रारी केल्या. त्या सगळ्या लाभार्थ्यांना नगरपालिकेनं नुसतं एरझरा मारायला लावल्या आणि त्यांना तो निधी वाटपाच्या दृष्टिकोनी नुसतं आश्वासन देत आले. या बाबतीत अनेकदा तक्रारी केल्या, वरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतही काही लोक जाऊन आलेत, मात्र त्यांना वितरित झाला नाही. तेव्हा आम्ही यांना 10 दिवस अगोदर निवेदन दिलं होतं की 7 दिवसाच्या आत निधी ज्यांचा त्यांचा त्या लाभार्थ्यापर्यंत द्या. एवढं झाल्यानंतरही आजच्या तारखेपर्यंत त्यांनी कोणतंही पाऊल उचललेलं नाही नगरपालिकेनं आणि ना इलाज असतो. मग आम्हाला हे सर्व लाभार्थी घेऊन आज चांदुरेली नगरपालिकेवर यावं लागलं आणि आज इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 दिवसात हा निधी प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने आम्ही तो देऊन देऊ. मात्र आम्ही यावेळेस विश्वास करायला तयार नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यांना लेखी पत्र मागितलं. जर 2 दिवसात देत असाल तर आम्हाला तसं लेखी तुमच्या सहीनिशी पत्र द्या, तेव्हाच आमचा हा विश्वास बसेल. म्हणून आज नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याच्या अनुमोदितेने हे पत्र मिळालं आणि मंगळवारी हा सगळा निधी येणाऱ्या 17 तारखेला सगळ्यांच्या लाभार्थी जितक्या लोकांची फाईल तयार झाली आहे त्या सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यात हा पहिल्या टप्प्याचं वितरण करणार असं ठोस आश्वासन हे लेखी स्वरूपात मुख्य अधिकाऱ्यांच्या मर्जीने दिलेलं आहे. तर हा विश्वास घेऊन आज तूर्तास हे आंदोलन थांबवलं. जर मंगळवारी जर हा निधी देण्यात आला नाही तर पुन्हा मोठ्या ताकदीनिशी या नगरपालिकेवर मोर्चा घेऊन येणार आणि याची पुढची जबाबदारी पूर्णतः प्रशासनाची राहील. आजच्या साठी फक्त इतकंच. पुन्हा मिळूया एक विशेष बातमी सोबत. आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आणि विविध बातम्या बघण्यासाठी WW.worldhindinews.in वर भेट द्या. धन्यवाद.